तो भाई कमा सके लगा अजी पैसे देता नहीं घेन आम्ही मस्त शरद पानी घे बोरा आपसा बोलले हर करा काहीतरी आवाज़
मैंने माहित आहे मच्छेले गुरुवारचा महिना लागला बाबू वरची ओढ जण वरून ओढा दोघ धन आणि तुझ जण खालून घे अन्न तो खायचला घुसाडत बाया पडल्या चालते त्याच्यानंतर हे पूर्ण पाण्याची टेस्टिंग व्हायला 15 ते 20 मिनिट लागतात त्या 15 ते 20 मिनिट मच्छी सकाळला का ती जलजीवी आता जलजीवी काय तिच्याच मच्छी सकाळला हे आपल्या उमेदवार पाण्यामध्ये त्याच्यासाठी आणि हा जो सेन्सर आहे सर हा आहे टेम्परेचर सेन्सर म्हणजे पाण्याचं टेम्परेचर वगैरे किती आहे त्याच्यासाठी सर आता हे पी एच सेन्सर आहे म्हणजे पाण्याचं पी एच वगैरे किती आहे तर हे नाही माहीत नाही हे जर टी डी एस माहीत पडते समजा आपल्याला जलतारणी घ्यायचं तर आपण ॲड मॅन्युअली करू शकतो ॲड मॅन्युअलीमध्ये गेल्यानंतर इथे चूज किट जलतार जलतारावर आपण स्वतः टेस्टिंग करू इथे तुम्हाला जसं आपण टेस्टिंग केलं तर डीओ वगैरे तर ही दिसत आहे तुम्हाला डीओ वगैरे किती आहे पाण्यासाठी त्याच्यानंतर हे पूर्ण पाण्याची टेस्टिंग व्हायला 15 ते 20 मिनिट लागतात त्या 15 ते 20 मिनिट पी एच किती आहे डी ओ किती आहे टी डी एस टेम्परेचर किती आहे या पाण्याचं तर ते आपल्या मोबाईलवर 15 ते 20 मिनिटानंतर मोबाईलमध्ये आपलंच ऑटोमॅटिक आपल्याला
गावात जेव्हा जमा होत असेल तर तिथे सांगा. इथे 4x6 केजेस आहे, एक केज 4x6 आहे आणि याच्यामध्ये एक याच्यामध्ये स्टोरेज स्टोर करू शकतो. आणि याचा फायदा असा आहे की आपल्याला मजूर लावायची गरज नाही आणि जे हे लोक चांगली उभी राहील ना, काय नाही दोन नंबरची पाटी तुटू पडू दे, बाया पडल्या चालते. मोबाईल दिखा ना कितना चमक रही है. पानी में डाल, पानी में, पानी 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 एवढं मेलं तर काय होते वरू का मी
हल्लो लाइन आली का पानी पानी विचार तुमची रोज खाली हात करा तुमचा अलीकडला हात काढा फ्रेश कर उठला आता नाही टाका त्याचा होता का अरे शांत झाली बस सर शरद पाणी घे बरं सर आम्हाला शासनाकडून 6 लाख मदत मिळाली आणि रोजच्या दिवसाला आम्ही तसं 50 kg पासून तर 100 kg पर्यंत आम्ही माल दिवसाला काढतो आणि तो सेल म्हटलं तरी सुरुवातीला आम्ही यवतमाळला पण घेऊन गेलो होतो आणि तसे व्यापारी आता आमची रेंज वाढली त्याच्यामुळं व्यापारी आता इथंच वर्धेचे बरेचसे लांब दुरून येतात आणि माल घेऊन जातात आमच्याकडनं तर आता बाजारपेठ म्हटलं तर राळेगाव आहे आणि यवतमाळ पण आहे आणि पांढरकवडा आहे आणि घाटांची पण आहे आणि सर आता कसं सुरुवातच झाली आमची 2014 पासून जे उमेद अभियान आमच्या इथे कार्यरत आहे तेव्हापासून आम्ही सगळं गटाला सांभाळून आणि घर सांभाळून जर आमचं काही इथे ड्युटी वगैरे असली मच्छी विकायची जर दिवस असला तर आम्ही सकाळी लवकर आपले कामधंदे आटपून बरोबर आमच्या वेळेवर आम्ही येऊन आपली जबाबदारी पार पाडत असतो माझं नाव शुभम गाडेकर आहे इथे मी वॉटर क्वालिटी टेस्टिंग इंजिनियर आहे म्हणजे मी पाण्याची इथे गुणवत्ता चेक करत असतो म्हणजे जे काही आपले शेततळे आहे त्याची पाण्याची गुणवत्ता कशी आहे याची आम्ही IoT डिव्हायसेसमार्फत अत्याधुनिक चाचणी करत असतो जसं पाण्याचे PH किती आहे TDS किती आहे म्हणजे DO किती आहे त्याच्यानुसार पाण्याला म्हणजे त्यात मासे आहे त्याच्यात कोणती ट्रीटमेंट द्यायला हवी त्याच्यानुसार आम्ही काम करत असतो म्हणजे PH झाल्यावर कोणती ट्रीटमेंट द्यायची जर पाण्याचा TDS कमी असेल तर ते कसं ट्रीटमेंट द्यायची त्याच्यावर आम्ही प्रक्रिया करत असतो आणि पाण्यामध्ये जसा DO ऑक्सिजन आहे ऑक्सिजन हा मेन मूलभूत घटक आहे
की त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन किती आहे ह्याच्याबद्दल आम्ही ते डिव्हाइसनी चेकिंग करून सगळ्या मस्त सखींना किंवा जे काही इतर लोक आहेत त्यांना मी ट्रीटमेंट देत म्हणजे सांगत असतो. नमस्कार, माझं नाव गजानन आत्राम आहे आणि मी मत्स्य व्यवस्थापक म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनयती अभियान पंचायत समिती रायगाव इथे काम करत आहे. इथं या गावामध्ये रोज येऊन मी महिलांना कशा पद्धतीनं खाद्य टाकायचं, कशा पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं बीज टाकायचं, कशा पद्धतीनं त्याचं मार्केटिंग करायचं, कशा पद्धतीनं त्यांना बीज उत्पादन करायचं या विषयावर सगळं मी डेली त्यांना मार्गदर्शन करत असतो. इथं साधारण आम्ही 100 हेक्टरचा तलाव घेऊन त्यामध्ये 3 लाख मत्स्य बीज सोडले आणि ते बीज आज 1 किलोपासून तर जवळपास 4 ते 5 किलोपर्यंत त्याची ग्रोथ झालेली आहे. साधारण त्याची आम्ही डेली आठवड्यामधून 3 दिवसाला विक्री करत असतो, रविवार, शुक्रवार आणि मंगळवार. त्या 3 दिवसाला विक्री करत असताना आम्ही मार्केटला माल नेत नाही, कारण लाईव्ह फिश विक्री केंद्र असल्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आमचे इथंच येत असते. वर्धा झालं, यवतमाळ झालं किंवा आजूबाजूचे तालुक्यातले झाले ते सर्व व्यापारी इथंच येत असतात आणि इथं येऊन व्यापारी लाईव्ह म्हणजे जिवंत मासा घेऊन ते त्यांना विक्री करत असतात. आता जिवंत विक्री मासा हा त्यांना बाहेर जर मार्केटला नेतो म्हटलं तर जास्तीत जास्त त्यांना बी प्रॉफिट होतो आणि लोकांना जे खायची चव आहे ते सुद्धा त्यांना चांगली चव मिळते.